रोल। आज विद्यापीठ प्रशासनाच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो। या चर्चेमध्ये कुलगुरू गोसावीजी, प्रभारी काळकर आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते। यात काही महत्त्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते, त्यामध्ये G20 काळामध्ये विद्यापीठामध्ये लाइटिंगच्या नावाखाली 2 कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास 1.65 कोटी रुपये खर्च केले गेले। दुसरा मुद्दा, रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केला असं दाखवलं गेलं, पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या 25% खर्च झाले नाही। तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल, पॅरासाईट असेल, इथल्या जेवणाची प्रत असेल यावर। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला NSUI आणि SFIच्या विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते, कारण SFI आणि NSUIच्या विद्यार्थिनींना इथे ABVPकडून मारहाण झालेली होती। याच्या उलट ज्यांना मारहाण झाली आहे त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते, त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं। आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता। ते असं म्हणाले की काही नक्षलवादी संघटनांच्यासाठी नक्षलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो, कोण नक्षलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं। दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही, तर याची जबाबदारी कोणाची? कारण आज 13 दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला, ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे। कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली, अतिप्रसंग झाला, एखादा खून पडला, एखादा बॉम्ब सापडला, तर काय 13 दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का बरं तो इतका वेळ लागला? आम्ही लगेचच तिथे उपस्थित असणाऱ्या बैठकीतले या हद्दीचं काम बघणारे PI कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची। या सगळ्या चर्चेच्या उपरांत 5 मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत। 1, गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच, परंतु हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील। जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल। मुद्दा क्रमांक 2, जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आज जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोचू दिले जात नाहीत, यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगतं की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय। तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे, विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी की एखादी चर्चा घडत आहे तर ती माध्यमांनाही पोचली पाहिजे आणि पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे, यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा